शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त भाव मिळावा आणि ग्राहकांना ताजा आणि कमी दरात भाजीपाला मिळावा या उद्देशाने शासनाने शेतकरी आठवडे बाजार सुरू केलाय. मात्र पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत पालिका प्रशासन आणि पणन संचालक कार्यालयाची परवानगी न घेताच काही नगरसेवकांनी आठवडे बाजार सुरू केलाय. पणन विभागाचे या बाजारांवर नियंत्रण नसल्याने बाजारात शेतकऱ्यांऐवजी व्यापारीच भाजीपाला विक्री करत आहेत. त्यामुळे शेतकरी आठवडे बाजाराचा बाजार उठल्याचे सध्याचे चित्र दिसत आहेत. शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि त्यांना शेतमालाची विक्री करता यावी या हेतूने शहरातील विविध भागात पालिका प्रशासन आणि पणन संचालक कार्यालयाच्या मान्यतेने आठवडे बाजार सुरू करण्यात आला होता. या आठवडे बाजारात या विक्रेत्यांकडून प्रत्येकी 300 रुपये आकारले जातात, तर काहींनी खोटी कंपनी स्थापन करून हे आठवडे बाजार उत्पन्नाचे साधन बनवले आहेत.